मेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला कळलंच असेल हा मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. सर्वात आधी तुमची सगळ्यांची खूप मनापासून मला माफी मागायची आहे, कारण जेव्हापासून घराचं रिनोव्हेशन झालेलं आहे तेव्हापासून या व्हिडिओची रिक्वेस्ट सतत येत होती आणि मी प्रत्येक वेळेस ते सांगत होते की घर अजून मनासारखं रेडी नाही झालं, ते झालं की मी नक्की होम टूर करेल. तर घर रेडी आहे, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, फक्त मला हवं तसं मी डेकोरेट केलेलं नाही आहे. तर एका छान अशा ताईने मला एक आयडिया दिली, त्या म्हणाल्या की तुझं घर जसं आहे तसं तू आम्हाला दाखव, त्याच्यानंतर निवांतपणे तुला जसं पाहिजे तसं तू सजव. आणि मला ती आयडिया खूप छान वाटली, कारण प्रत्येक वेळेस कमेंट म्हणजे आपल्याला जेव्हा येतात एखाद्या व्हिडिओसाठी आणि मग त्याच्यावरती व्हिडिओ नाही बनवलं तर ते नाही चांगले वाटत. म्हणजे ज्या ताई मला ओळखतात त्यांना माहिती आहे की मी कशी आहे, मी मुद्दामून कोणती कमेंट इग्नोर नाही करत, त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते. पण काही वेळेस होतं ना की काही गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात, तर असंच या व्हिडिओच्या बाबतीतसुद्धा होत होतं. पण मी ठरवलं माझं घर जसं आहे तसं मी तुम्हाला दाखवते आणि हळूहळू जसं जसं मी त्याच्यामध्ये बदल करेल ते तुमच्यासोबत शेअर करेलच. तर चला माझ्या घरामध्ये आपल्या घरामध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर हा आहे आमचा ओटा. इथे आम्ही जास्त काही चेंजेस केलेले नाही, इथे जसं आहे तसंच ठेवल्याची फ्लोरिंग वगैरेसुद्धा आम्ही नाही बदललेली आहे. फक्त या समोरच्या गॅलरीमध्ये आम्ही हे ग्रिल लावलेलं आहे, जेणेकरून पावसाळ्यामध्ये तिथून खूप पाणी येतं, मग प्लास्टिक वगैरे लावायला इझी पडेल आणि झाडं वगैरेसुद्धा लावत येतील. आणि फक्त हा शुऱ्याक इथे नवीन बनवून घेतलेला आहे, जो जुन्या स्टेबलचा आहे. त्यानंतर इथून हे एंट्रन्स आहे, वरती गणपती बाप्पाचा फोटो लावलेला आहे. आणि एंटर केल्यावरती हा आहे आमचा लिव्हिंग रूम. ज्या कोणी ताईंनी माझं जुनं घर बघितलेलं आहे त्याचीसुद्धा मी होम टूर केली होती, त्याचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईल, तिथून तुम्ही पाहू शकता. म्हणजे तुम्हाला कळेल की मी काय काय चेंजेस केलेले आहेत ते. तर आधी हा पूर्ण असा चौकोनी होता, तर आम्हाला स्टोरेजचा थोडासा प्रॉब्लेम होत होता, म्हणून मग आम्ही इथे ही भिंत घालून घेतली आणि मग हा एल शेपमध्ये केलेला आहे. तर इथे दरवाजाच्या बाजूलाच बरोबर इथे हे सिटिंग अरेंजमेंट आहे. सोफा टिपॉय वगैरे जुनाच आम्ही ठेवलेला आहे, फर्निचर खूप काही जास्त आम्ही बदललेलं नाही आहे. त्यानंतर इथे समोरच असा छोटासा पॅसेज आहे, छोटासा नाही ॲक्च्युली मोठाच आहे तो सुद्धा. तर मला देवघर हे सेपरेट नको हवं होतं, लिव्हिंग रूममध्येच पाहिजे होतं, जेणेकरून येता जाता आपल्याला आपलं देवघर दिसलं पाहिजे. तर हे आहे माझं सुंदर असं देवघर. आणि ज्या कोणी ताई मला नेहमी नवीन बघतात ते नेहमी म्हणजे देवघर बघितल्यानंतर या देवघराबद्दल प्रश्न विचारतात. तर देवघराविषयी माहिती असणारा मी व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथून तुम्ही पाहू शकता, सर्व माहिती मी दिलेली आहे. आणि आज आहे मार्गशीर्षातला पाचवा गुरुवार आणि ही देवीची इथे पूजा केलेली आहे. आणि ते समोरच भिंतीवरती माझ्याकडे अवन होता ना, तर त्याच्यासाठी मी काच बनवून घेतली होती, पण त्याचा काही उपयोग नाही झाला. तर ती काच कट करून मी अशा प्रकारे कोपऱ्यात लावून घेतलेली आहे आणि तिथे असे मनी प्लांट ठेवलेला आहे आणि आर्टिफिशियल फ्लावर पॉट ठेवलेला आहे. त्यानंतर या भागामध्ये इथे समोरच हे शुरॅक होतं बाहेर जे आम्ही ठेवलेलं होतं, त्याचं विनियर वगैरे चेंज करून इथे आम्ही सनमायका लावून घेतलेलं आणि खूप छान त्याला म्हणजे नवीन असं लुक आलेलं आहे. ते घरातलं मोस्टली जे फर्निचर आहे ते जुनंच आहे, आम्ही त्याला फक्त रिपेअर करून घेतलेलं आहे जे काही खराब होतं ते. त्यानंतर हा इथे आहे टीव्ही युनिट, टीव्ही युनिटसुद्धा जुनाच आहे आणि माझ्या जुन्या मैत्रिणींना माहितीच आहे. हे आहे त्यांच्या लाडक्या अर्णवचं डेकोरेशन, हे इथून हलत नाही, जसं आहे तसंच असतं. इथे फक्त हा वायरचा ना खूपच मेस झालेला आहे, तर तो मला कसा बसा व्यवस्थित करायचा आहे. आणि इथे एक घड्याळ लावलेलं आहे. आणि त्यानंतर आम्ही इथे फॉल सिलिंग करून घेतलेली आहे नवीनच, एकदम सिंपलच केलेली आहे. आणि इथे याला हे जे ब्राऊन ब्राऊन तुम्हाला दिसते ना, त्याला ते वुडन टेक्स्चर केलेलं आहे. कॅमेरामध्ये नीट कॅप्चर नाही होत, पण ते खूप छान दिसतं, असं वाटतं की ते लाकूडच केलेलं आहे. पण ते लाकूड नसून ते पी ओ पीनेच केलेलं आहे, त्याला टेक्स्चर फक्त दिलेलं आहे लाकडाचं. आणि ही जी आहे पी ओ पी, ही जी डिझाईन आहे तुम्हाला समोर दिसते ती जुनीच आहे, फक्त त्याला कलर केलेला आहे.
आणि आपल्या एका आंटीने म्हणजे जी माझी यूट्यूबवरूनच ओळख झालेली आंटी आहेत त्यांनी सांगितलं तुझं घर जे आहे ते खूपच म्हणजे ओपन वाटतं, खूप जास्त फर्निचर नाही त्यांना, त्याच्यामुळे फर्निचरचं शॉप नाही वाटत. आणि मलासुद्धा कुठेतरी असंच वाटतं की घरामध्ये मोकळी जागा आहे म्हणून पूर्ण घर असं भरणं मला योग्य नाही वाटत, कारण एकतर ते साफसफाई करायला पण खूप त्रास होतं आणि घर म्हणजे एस्थेटिकनं दिसून एक प्रकारे म्युझियम दिसतं. म्हणून जरी मी फ्युचरमध्ये डेकोरेशन केलं तरीसुद्धा कमीत कमी ठेवण्याचाच प्रयत्न करेल. आणि आम्ही रंग एकदम सिम्पलच निवडलेले आहेत जेणेकरून, आणि लाईट निवडलेले आहेत पहिली गोष्ट, म्हणजे जेणेकरून घर थोडंसं मोठं दिसेल. आणि अशा प्रकारे फ्लोरिंग केलेली आहे, थ्रू आउट द घर सेम फ्लोरिंग आहे, याला इटालियन मार्बल असं म्हटलं जातं. आणि ह्यानेसुद्धा खूप छान गेटअप येतो घराला. लिव्हिंगमधून असं एंट्रन्स आहे आणि इथे हा जुन्या लिव्हिंग रूमचा एक भाग आहे जो आम्ही युटिलिटी एरिया म्हणून वापरतो किंवा असं कॉमन पॅसेज म्हणून वापरतो. तर इथे डाव्या उजव्या बाजूला अर्णवचा स्टडी टेबल ठेवलेला आहे. इथे त्या मोठ्या ड्रममध्ये तांदूळ असतात, त्याच्यामागे काही ब्रश ठेवलेले आहेत क्लिनिंगचे, इथे त्याचे टॉयज असतात. आणि हा आधी जुना आमच्याकडे हा टेबल होता ज्याला असे तीन पार्ट होते, तर एक पार्ट कट करून बाहेर त्याचं शूरॅक बनवलेला आहे आणि याच्यामध्ये रातचे फाईल्स वगैरे असतात. आणि ते हेल्मेट आहे आणि ही नटराजाची मूर्ती आम्हाला महाराजांनी विसर्जन करायला सांगितलेली आहे भटजींनी, तर ती आम्हाला विसर्जन करायची आहे किंवा मग कोणत्या तरी डान्स क्लासला आम्हाला डोनेट करायला सांगितलेली आहे, तर ती इथे ठेवलेली आहे. त्यानंतर हे कपाट आहे, आधी याच्यामध्ये कपडे ठेवायचो आम्ही, पण मग आता ह्याचा वापर आणि चांगल्या कंडिशनमध्ये होतं, मग हे रिपेअर करून याला कलर वगैरे करून याच्यामध्ये कपड्यांव्यतिरिक्त इतर जे काही साहित्य असं म्हणजे बेडशीट टॉवेल्स वगैरे ते सर्व ठेवलं जातं. त्यानंतर समोर अशी लहान खिडकी आहे आणि या बाजूला इथे हा कॉमन टॉयलेट बाथरूम आहे, इथे हा वॉश बेसिन आहे आणि इथे असं आम्ही टेबल टॉप बनवून घेतलेला आहे एल शेपमध्ये, म्हणजे ग्रेनाईटचं, जेणेकरून त्याच्यावरती काही आपलं जे काही सामान असतं म्हणजे वॉशिंगचं किंवा हे रातचं शेविंगचं सामान आहे, टूथब्रश टूथपेस्ट वगैरे ठेवलेलं आहे आणि खाली वॉशिंग मशीन आहे. आणि टेबल टॉपच्या खाली अशा प्रकारे आम्ही हा ड्रॉअर बनवून घेतलेला आहे, म्हणजे दरवाजा, मग याच्यामध्ये जे काही धुवायचे कपडे वगैरे असतात ते ठेवले जातात. या पॅसेजमधून इथून अशा प्रकारे एंट्रन्स आहे आणि इथून सुरू होते किचन. किचन टूर मी आत्ताच तुम्हाला दिली होती, ज्याने कोणी बघितली नसेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथून तुम्ही पाहू शकता. आणि किचनच्या समोरच इथे वर असा पोटमाळा होता आधीपासून, तर तो ओपन चांगला नव्हता घेतलेले आहेत आणि त्याचे हँडल्स बाकी आहेत. ॲक्च्युली ते हँडल्स डिफेक्टिव्ह निघाले होते आणि बरोबर तो लॉट होता तो संपलेला होता, तर ते हँडल्स यायचे बाकी आहेत, तर त्याचा मुहूर्त कधी लागतो माहिती नाही. किचनमधूनच बेडरूमचे एंट्रन्स आहे दोन्हीही. मी तुम्हाला डाव्या बाजूचा बेडरूम दाखवते. तर हा बेडरूम त्या दुसऱ्या बेडरूमच्या मानाने थोडासा मोठा आहे आणि त्याच्यामुळे इथेसुद्धा मी जास्त काही फर्निचर नाही ठेवलेलं आहे, फक्त एक बेड आहे, बेड साईड टेबल आहे. हा बेडसुद्धा जुना आहे, फक्त याचा मी सनमायका जो आहे तो चेंज करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर हे एक कपाट आहे, हे सुद्धा जुनं कपाट होतं ज्याला मी कलर केलेला आहे आणि याच्यामध्ये रुद्र आणि अर्णवचे कपडे असतात. कपाट चांगलं होतं, चांगल्या कंडिशनमध्ये होतं, त्याच्यामुळे टाकून नव्हतं द्यावं असं वाटत म्हणून ते रिपेअर केलेलं आहे. बघू आता जिथपर्यंत चालते तिथपर्यंत चालवायचं. तर अशा प्रकारे आहे हा बेडरूम. त्यानंतर हा पुढे आहे मास्टर बेडरूम. हा बेडरूम दुसऱ्या बेडरूमच्या मानाने थोडासा छोटासा आहे. इथे फक्त हा एक बेड आहे आणि हे वॉर्डरोब आहे. आणि त्यानंतर बरोबर बेडच्या समोरच इथे टॉयलेट बाथरूम आहे आणि उद्या आम्ही बाहेर चाललेलो आहोत म्हणून सुटकेस तिथे ठेवलेल्या आहेत. घर कसं वाटलं हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि सजवण्याच्या छान छान आयडियासुद्धा द्या. काही त्यांनी मला सांगितलेलं आहे की घरामध्ये खूप सारे प्लांट्स लावतं, माझासुद्धा तोच विचार चालला आहे. मोस्टली मला ग्रीनरीने माझं घर जास्त डेकोरेट करायचं आहे आणि खूप जास्त वस्तूसुद्धा नाही घरामध्ये ठेवायच्या आहेत, म्हणजे म्युझियम नाही बनवायचं आहे. सो तुमच्याकडे काही छान छान आयडियाज असतील तर ते मला द्या, जर मला ते योग्य वाटलं तर नक्कीच त्या मी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करेल. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. व्हिडिओ खूप घाईघाईमध्ये शूट केलेला आहे, त्याच्यामुळे काही मिस्टेक झालं असेल तर प्लीज समजून घ्या. चला तर मग लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपली काळजी घ्या. बाय.